सोलापूर शहर जिल्ह्यातील जनसामान्य लोक व महिलांच्या हितासाठी सोलापुरात हायकोर्ट बेंच लवकरात लवकर व्हावे अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे ॲडव्होकेट राजन दीक्षित यांनी केली आहे. मी ॲडव्होकेट राजन दीक्षित सोलापूर नागरिक कृती समितीचा निमंत्रक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना याचा विधी सल्लागार म्हणून आपणासमोर सोलापूर शहरातील विकासासाठी प्रलंबित असलेल्या समस्या आणि मागण्याबाबत माझे विचार व्यक्त करीत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये देशामध्ये लोकसभेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत सोलापूर शहराच्या विकासाचे मूलभूत प्रश्न कुणीच मांडत नाहीत हे दुःखद आहे आणि दुर्दैवानं सोलापूर शहरातील नागरिक तितके जागरूक आणि संघटित नसण्यामुळेच या लोकप्रतिनिधीवर दबाव नसल्यामुळे आता नागरिकांनी उठाव करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेच मी सोलापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत दोन महत्त्वाच्या मागण्या मांडत आहे. सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून हायकोर्ट बेंच सुरू होण्यासाठी मागणी सतत होत आहे. त्यासाठी 2000 साली जिल्ह्यामध्ये सर्व वकिलांनी मोठं आंदोलन केलं, त्यावेळेस सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी आणि आमदार खासदारांनी पाठिंबा दिला की सोलापूर शहराला हायकोर्टचे बेंच आम्ही आणूनच दाखवू, अशा प्रकारे गेले आश्वासन दिलं. 10 वर्ष झाली, परंतु सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील 50 लाखाहून अधिक नागरिक आणि पक्षकार गरीब महिला यांना आपल्या न्यायासाठी अपिलात जर जायचं असेल तर सोलापूरनंतर मुंबई हेच हायकोर्ट असल्यामुळे अत्यंत ते अडचणीचे, जिकिरीचे आणि आर्थिक अशा प्रकारे त्रास देणारे, आर्थिक तोटा करणारे असल्यामुळे सोलापूर शहरामध्ये सर्व निकषामध्ये सोलापूर शहर हे हायकोर्टच्या निकषामध्ये बसते. सोलापूर शहरातील आणि मुंबई हायकोर्टचे अंतर, सोलापूर शहरातील हॉटेलची सुविधा, सोलापूर शहरातील पक्षकारांची प्रलंबित संख्या आणि सोलापूर शहराच्या जवळ असलेले जिल्हे धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील वकिलांनी सुद्धा यापूर्वी सोलापूर शहरात जर हायकोर्टचे बेंच झाले तर आम्हाला सोयीचे होईल, आम्ही त्यासाठी पाठिंबा देऊ, अशा प्रकारे सुद्धा दिलेलं आहे. आपल्या सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे अत्यंत ज्वलंत आणि गरजेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं ही खेदाची बाब आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी कालच आमदार प्रणितीताई शिंदेना यांना सुद्धा भेटून ही मागणी त्यांच्यासमोर मांडली आहे आणि लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केलेली आहे. सोलापूर शहरामध्ये जर हायकोर्ट बेंच झालं तर या ठिकाणी आपल्या शहर आणि जिल्ह्यातील 50 लाखाहून अधिक नागरिक पक्षकारांचा फायदा होणार आहे. याच्यासाठी हायकोर्ट बेंच होणे ही काळाची गरज आहे. 11 मजली भूमिपूजन समारंभ होत आहे, त्यासाठी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य 5 न्यायाधीश हायकोर्टाचे येत आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा हा प्रश्न प्रामुख्याने आला पाहिजे. ही मागणी पत्रकारांनी आणि जनतेने त्यांच्यासमोर प्रकर्षाने मांडली पाहिजे, तर सोलापूरला न्याय मिळेल. ही कुणाची वैयक्तिक मागणी नाही, सर्व सोलापूरकरांसाठी ही मागणी आहे. त्या दृष्टीने याचा पाठपुरावा आणि मान्यता करण्याचे आपण